सिद्धेश्वर बोर्गे आणि श्रीकांत घोलप यांची उघड उघड नियम धाब्यावर बसवून मोठ्या पदावर नियुक्ती केल्यानं सोलापूर महानगरपालिकेतील सामान्य प्रशासन विभागातील सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे। सोलापूर महानगरपालिकेचा अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सामान्य प्रशासन विभागातील अनागोंदी कारभाराचे अनेक किस्से सातत्याने ऐकायला तसेच अनुभवायला मिळतात। या विभागात अत्यंत पारदर्शक योग्य आणि नियमानुसार कामकाज होणे अपेक्षित असताना कशाचीही तमा न बाळगता नियमांचं उघड उघड उल्लंघन करत आपणच प्रमुख कारभारी आहोत अशा थाटात काही अधिकारी कर्मचारी मनमानी कारभार करत असल्यानं या विभागात सावळ्या गोंधळाचा अक्षरशः कहर झालाय। या विभागातील सावळ्या गोंधळाचे सांगावे तितके किस्से कमीच आहेत। पदोन्नतीबाबत वाटेल तसा आणि नियम धाब्यावर बसवून कारभार करण्यात आल्याचं यापूर्वीच उघडकीस आलेलं असून आपणास विचारणारच कोणी नाही म्हटल्यावर पाहिजे तो निर्णय घ्या, पाहिजे तशा पद्धतीनं पदोन्नती द्या आणि मलिदा लाटा ही प्रवृत्ती महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात वाढीस लागल्यानं आणि याकडे आयुक्तांचं दुर्लक्ष होत असल्यानं तसंच या संदर्भात साधी चौकशी अथवा कारवाई होत नसल्यानं अशा कर्मचाऱ्यांचं बळ वाढत चाललंय, जे दुर्दैवी आणि चिंताजनक असंच आहे। सगळ्यात कहर म्हणजे पालिका आस्थापनेवर नसणाऱ्यांना ही पदोन्नती दिल्याचा धक्कादायक प्रकारही घडला असताना आणि याची चौकशी करण्याची मागणीही या निमित्त केली जात असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। NUHM कडे मानधनावर सिटी अकाउंटंट म्हणून कार्यरत असलेले सिद्धेश्वर बोर्गे आस्थापनेवर नसतानाही त्यांच्यावर उपमुख्य लेखापाल या पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे। उपमुख्य लेखापाल या पदाची ही अतिरिक्त जबाबदारी देताना चक्क ती नियमबाह्य देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। असाच आणखी एक गंभीर प्रकार घडला असून मालमत्ता कर विभागाकडे कनिष्ठ श्रेणी लिपिक म्हणून कार्यरत असणारे श्रीकांत घोलप यांची क्रीडा विभागाकडे कनिष्ठ श्रेणी लिपिक तथा क्रीडाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे क्रीडाधिकारी पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता त्यांच्याकडे नसताना ही नियुक्ती त्यांना देण्यात आली असून इथं देखील नियमांची पार वाट लावली गेली आहे। आस्थापनेवर नसणं, शैक्षणिक पात्रता नसणं असे एक ना अनेक प्रकार उघड उघड दिसत असताना याची साधी दखलही घेतली जात नाही, याला नेमकं म्हणायचं तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। एकीकडे शैक्षणिक अर्हतेची पात्रतेची अट घालायची आणि दुसरीकडे हीच अट अथवा नियम बासनात गुंडाळून मनमानी पद्धतीनं नियुक्ती करायची हा कसला कारभार म्हणायचा? असंच करायचं असेल तर कोणालाही बोलवा आणि कोणतीही जबाबदारी द्या, तुम्हाला कोण विचारणार आहे? मनाला येईल तसं वागा आणि मनाला येईल तसा कारभार करा। हा सगळाच प्रकार संशयास्पद असाच आहे। सामान्य प्रशासन विभागातील सगळाच कारभार हा वादग्रस्त आणि नियम व अटी धाब्यावर बसवून सुरू असून डोकं चक्रावून सोडणारा, डोकं सुन्न करणारा आणि तथाकथित कर्मचारी आणि अधिकारी यांच्या तुघलकी कारभाराला अधिक वाव देणारा असाच आहे। याचा आता संबंधितांना जाब विचारला गेला पाहिजे। पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या या कारभाराची तातडीनं आणि अत्यंत गांभीर्यानं चौकशी करून कडक पाऊल उचलणं आवश्यक आहे। काही मोठभर लोक जर हा विभाग चालवत असतील आणि तेच जर या विभागाचे सर्वे सर्वा बनून त्यांचा डाव साधत असतील तर ते अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल। तथाकथित कर्मचारी अधिकारी हे जर नियमांची वाट लावून आपली पोळी भाजून खुलेआम मलिदा लाटत असतील आणि वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक करत असतील तर त्यांना सरळ घरचा रस्ता दाखवण्याची आणि या मनमानी कारभाराला वेसण घालण्याची खरी गरज आहे। अन्यथा सामान्य प्रशासन विभागाचा हा असामान्य कारभार असाच चालत राहील आणि धक्कादायक प्रकार समोर येतील, एवढं मात्र नक्की आहे।